आता इंडिकेटर काय असते पहिला सांगतो, इंडिकेटर हे आणि प्राइस ऍक्शन मध्ये डिफरन्स काय आहे. आता आपण सपोज 2 व्हीलर वरून चालतोय, ओके, आणि आपल्याला राईट साईडला वळायचं, टर्न करायचं राईट साईडला, तर आपण काय करतोय, इंडिकेटर लावतोय, मला राईटला वळायचं, बरोबर, लेफ्टला वळायचं तर पण लेफ्टचा इंडिकेटर लावतोय. आता इंडिकेटर हे आपल्याला इंडिकेट करते की मार्केटचं डायरेक्शन काय आहे, की मार्केट कोणत्या डायरेक्शनला जायला लागतंय, किंवा त्याप्रमाणे आपण ट्रेड कसा घ्यायचा. क्लिअर आहे? म्हणजे मी काय बोललो की मार्केट सपोज अप चाललाय तर इंडिकेट काय करणार आपल्याला, मार्केट किती वर झालंय. पण त्यामध्ये वेगवेगळे इंडिकेटर वेगवेगळे काम करतात, जसं की हॉर्न पण एक इंडिकेटरच आहे. इंडिकेटर म्हणजे काय, टर्न व्हायचा म्हणून आपण इंडिकेटर लावतोय, तो एक इंडिकेटर आहे. पण आपण हॉर्न देतोय म्हणजे पुढच्याला अलर्ट करतोय, तो पण एक टाइप ऑफ इंडिकेटर झाला. म्हणजे प्रत्येक इंडिकेटर वेगळं वेगळं काम करणार, बट ते इंडिकेटरला ऑपरेट करणारा कोण आहे, आपणच आहे ना. तसं प्राइस ऍक्शन जे आहे, म्हणजे प्राइस ऍक्शन म्हणजे काय आहे, सिंपल शब्दामध्ये जे कॅन्डल आहे हे ऍक्च्युअल मध्ये तयार झाले, ऍक्च्युअल मध्ये तयार झाले म्हणजे जिथं बाहेर आले होते तिथं सेलर आले होते. जसं की सपोज आपण ह्या कॅन्डलला जर का चेक केलं, सपोज आपण घेतलो ही लास्टची कॅन्डल 5 मिनिटची, आता या लास्टच्या 5 मिनिटांमध्ये इथे काय दिसते आपल्याला, रेड कॅन्डल आहे ना, याचा अर्थ काय, मार्केटचं प्राइस डाऊन आले. आता इथं डाऊन आले म्हणजे कोण तर सेल केलंय, हिथून प्राइस अप गेले म्हणजे कोण तर बाय केलं. ऍक्च्युअली घडलेलं काय आहे, प्राइस ऍक्शन म्हणजे जे कॅन्डल आहे हे ऍक्च्युअली घडलेलं आहे, तयार केलं नाही याला कोण, बिकॉज त्याला काय झालंय, ते ऍक्च्युअली घडलेलं आहे, क्रिएट झालेलं आहे. बट ह्याच्या वरून आपण एक इंडिकेटर बनवला, एक फॉर्म्युला घालून सॉफ्टवेअर मधून, तर ते काय झालं, इंडिकेटर काय झाला, मग तयार केलं. तयार कोण केलंय, इंडिकेटर तयार केले, बट प्राइस ऍक्शन तयार केले का, ते झाले. दोन डिफरन्स कळले ना, ती वस्तू तयार झाली आहे आणि हे काय झाले, तयार केले. ओके, त्याचं नाव आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आता ह्या इंडिकेटर, प्रत्येक इंडिकेटरचं एक खासियत आहे, प्रत्येक इंडिकेटर काहीचं काय आपल्याला इंडिकेट करतोय. त्यातला RSI जो इंडिकेटर आहे हा आपल्याला इंडिकेट करतोय मार्केट करंटली जास्त ओव्हर बॉट आहे का ओव्हर सोल्ड आहे. आता या दोघांचा अर्थ सांगून टाकतो, ओव्हर बॉट आणि ओव्हर सोल्ड. एक झोन असतोय जो की झोन मी ड्रॉ करतो पटकन, त्याच्यामध्ये लेवल्स असतील 0, त्याच्यामध्ये 20 किंवा 30 कोण कोण यूज करते, त्यानंतर असते 70 किंवा 80, त्यानंतर टॉपला असते 100. जसं की फ्युअल का टाकी असते ना आपल्याला, एमटी असते किंवा एमटी व्हायच्या आधीच थोडस लेवल असते, त्यानंतर एकदम भरलं, बरोबर आहे, तसं लेवल्स असते त्याला बोलतो आपण लेवल्स. त्यानंतर त्या वरती असते मार्केट. आता याच्यामध्ये कॅन्डलची जी मुवमेंट आहे, हे जे लाईन डायग्राम काढलंय, इथून मार्केट ह्या पॉइंट पासून मार्केट वर गेलं तर हे लेवल असते, हे तुम्हाला असं वर गेल्या दाखवतं. अगेन मार्केट डाऊन आलं तर अगेन हे लेवल डाऊन होते, अगेन मार्केट वर गेलं, म्हणजे जसं कॅन्डल मूव होणार आहे तसं RSI काय होते, मूव होते. आता RSI मधची रेंज आहे, जसं की ही रेंज आहे, एकदम हाय रेंज काय आहे 100, लो रेंज काय आहे 0. आता ह्या दोघांमध्ये हा जो झोन आहे, जो की 70 ते 100 असतोय किंवा कोण कोण 80 ते 100 यूज करते, ह्या झोनला बोलतो आपण ओव्हर बॉट झोन. ओव्हर बॉटचा अर्थ काय आहे, की मार्केट भरपूर बाईंग झाले, बॉटचा अर्थ बाय केलाय भरपूर, म्हणजे मार्केट भरपूर काय आहे, हिटेड आहे, म्हणजे जास्त पायरी वरती नेलंय. आता प्रोबॅबिलिटी काय होईल, जर का मार्केट ओव्हर बॉट झोन मध्ये गेला तर दोन प्रोबॅबिलिटी असते की मार्केट साईडवेज जाऊ शकते किंवा मार्केट डाऊन जाऊ शकते. जोपर्यंत RSI खाली येत नाही तोपर्यंत मार्केट कुणीकडे जाऊ शकते, साईडवे किंवा डाऊनला, म्हणजे मार्केट आता कुठे जाईल, डाऊनला आला. मार्केट डाऊनला आला तर लगेच RSI काय होते, डाऊन. हा जर का RSI अगेन डाऊनला आला तर अगेन प्रोबॅबिलिटी असते की अगेन मार्केट वर जाऊ शकते, अगेन हे काय होऊ शकते, साईड करून वर जाऊ शकते. क्लिअर आहे? तर हे झालं RSI. RSI काय सांगतो आपल्याला, मार्केट ओव्हर बॉट आहे का मार्केट ओव्हर सोल्ड आहे, म्हणजे जास्त मार्केट मध्ये बाईंग झाले का जास्त मार्केट मध्ये सेलिंग झाले, कोण सांगते, RSI सांगतो. आणि RSI चं रेंज आहे 70 ते 100 ओव्हर बॉट, आणि सेम टू सेम 0 ते 30 ओव्हर सोल्ड. म्हणजे जर का मार्केट भरपूर डाऊन आला असेल आणि 20 किंवा 30 च्या रेंज मध्ये जर का मार्केट गेला तर दोन गोष्टी होऊ शकतील, एक तर मार्केट साईडवे किंवा अपसाइड जातात, म्हणजे वरतून मार्केट अचानक डाऊन मध्ये क्रॅश पडला आणि 20 किंवा 30 च्या रेंजला आला तर एक प्रोबॅबिलिटी असते की मार्केट कुणीकडे जाईल, साईड किंवा अपसाईड. ह्याच्यामध्ये इथे इंडिकेटर आहे, ह्याच्यावरती या, इथे टाईप करतो RSI, हे आले लेवल्स,
ह्याच्यामध्ये सेटिंग येते, कुठला पण इंडिकेटर घेतला तर तुम्हाला 3 पॉइंट येणार आहे. एक काय येतं तुमचा आय, म्हणजे याला तुम्ही हाईड करू शकताय, सेकंड येतोय सेटिंग, आणि लास्ट असतंय क्लोज, म्हणजे हा इंडिकेटर नको असेल तर इथून क्लोज करून टाकायचा. जसं मार्केट इथून जर का चेक केला ह्या पॉइंट पासून, जसं मार्केट डाऊन यायला तर इथून चेक करा, इथून जर का खाली चेक केलं तर मार्केट मध्ये आरएसआय कुठे गेला, डाऊनला, अगेन डाऊन आला, अगेन आरएसआय कुठे गेला, डाऊनला. आता हा जो आरएसआयचा जो लेवल आहे, जर का तुम्ही इथून चेक केला तर आरएसआय कितीला आला होता, इथं 30 च्या रेंज मध्ये आला होता ना, 30, बरोबर आहे. जसं आरएसआय 30 ला आला म्हणजे मार्केट काय झालंय, ओव्हर सोल्ड, म्हणजे भरपूर काय झालंय, सेलिंग झालंय, क्लिअर आहे, भरपूर सेलिंग झालंय. आणि अगेन मार्केट कुठे गेलं, इथून अपला गेलं, इथून कुठे गेलं, अपला गेलं, अगेन डाऊन आलं, अगेन कुठे गेलं, अपला. तसं सेम टू सेम जर काही चेक केला, अगेन मार्केट हेवी डाऊन आलं, अगेन ही कुठे आलं, डाऊन आलं, अगेन ही कुठे गेलं, अपला, अगेन ही कुठे गेलं, अपला. आता इथं जर का चेक केलं इथून, तर इथून मार्केट काय आहे, कुठे गेलाय, हा जो झोन आहे 70 ते 100 ओव्हर, सो ओव्हर बॉट, ओव्हर बॉट. आता ओव्हर बॉटचा अर्थ काय, भरपूर बाइंग झाले, कुणीकडे येईल, साईड जाईल किंवा डाऊन येईल. जर का तुम्ही हे पॉइंट चेक करता, मार्केट कुणीकडे गेलं, साईडला, पण डाऊन नाही आला, क्लिअर. आणि इथून अगेन मार्केट वरच गेले, हा अजून एवढा वरती गेलाय, तरी पण हे कुठे गेले, अपच गेले, क्लिअर. आता याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे की आरएसआय, जसं की तुम्हाला सांगितलं की हा इंडिकेटर आहे, तयार केला असतो, बरोबर आहे, हा प्रत्येक कंडिशनला वर्कच होईल ह्याची गॅरंटी देऊ नाही शकत आहे, बिकॉज तो इंडिकेटर आहे. बट ह्याच्यावरची एक स्ट्रॅटेजी आहे, जी स्ट्रॅटेजीची ऍक्युरसी जी आहे ती मोर दॅन 60% सहज आहे, फक्त त्याच कंडिशन इम्प्लिमेंट केल्या तर ते वर्किंग होणार आहे, बाकीच्या वेळी होणार का नाही होणार मला पण माहित नाही, बिकॉज ते इंडिकेटर मी बिलीव्ह नाही करत आहे, क्लिअर आहे. ह्याच्यामध्ये कुठली कंडिशन असणार, काय असणार, ते मी तुम्हाला सांगतो डायरेक्टली, फक्त ते नोट डाऊन करून घ्या, ओके. अजून एक सांगायचं राहिलं ते पण सांगतो, ह्याच्यामध्ये जर का तुम्ही इथे चेक केला, म्हणजे इथून सपोज इथं प्राइस आहे, अजून करू, ह्याच्यामध्ये इथं प्राइस किती आहे, 17780, क्लिअर आहे. या पॉइंटला आरएसआय किती होता, इथून डायरेक्ट तुम्ही क्रॉसर आणला, या पॉइंटला तुम्हाला इथं आरएसआयचा नंबर येतो, या पॉइंटला किती येतो आरएसआयचा नंबर, 31 येतोय, 31 पॉइंट समथिंग. आता सेम टू सेम प्राइस इथं पण आली ना, पण आरएसआय किती ला, 39, क्लिअर आहे. हे चेक करा, इथं नंबर येतोय, मी ह्या प्राइसला आलो, आरएसआय किती दाखवायला आला आहे, 31 पॉइंट समथिंग. आणि सेम टू सेम मी इथं चेक करतोय, सेम प्राइसला आरएसआय किती दाखवायला आला मला, 39, म्हणजे आरएसआय ची प्राइस चेंज झाली ना, बरोबर आहे. या साईडचं सेम आहे, 17780, बरोबर आहे, पण आरएसआय ची प्राइस चेंज झाली ना, म्हणजे आरएसआय काय झालाय, चेंज झालाय. आता हा जो चेंज झालेला आरएसआय आहे, हा चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे जसं मार्केटमध्ये टाइम बदलणार तसं आरएसआय काय होणार आहे, चेंज होणार. आरएसआय कधी प्राइस वरती नाही राहत, म्हणजे लास्ट टाइमला 1780 होता, त्यावेळी 31 आला, तर परत मार्केट त्या लेवलला आला तर अगेन 31 होणार, हे नसतं, टाइम चेंज झाला ना ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये किती वाजले होते, 12, ह्याच्यामध्ये किती वाजले, दुसरा डे, क्लिअर. त्यामुळे टाइम चेंज झाला म्हणताना प्राइस सेम आहे, बट टाइम चेंज असल्यामुळे प्राइस काय झाली, आरएसआय ची बदलली, क्लिअर आहे. आरएसआय हा विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलतो, ना की प्राइस. ह्याचं मीनिंग कळला का नाही कळला, विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलतो, क्लिअर आहे. आणि अजून एक आहे, विथ रिस्पेक्ट टू कॅन्डलचं टाइम पण बदलतंय. आता इथे चेक करा, ह्याच्यामध्ये तुम्हाला आरएसआय किती दाखवालं, 49, हे 5 च्या ऐवजी मी घेतो याला 1 आवर, सेम पॉइंटला येतो, सेम पॉइंटला, सेम इथं प्राइस सेम आहे बघा, ओके, पण मी 1 आवर घेतले, किती आला, 54. आता मी घेतो 1 मिनिट, किती आला, 50-51 समथिंग, ओके, 41 आला. त्यानंतर मी घेतो याला 1 मंथ, किती आहे, बदललं. म्हणजे आरएसआय कधी कधी बदलणार, विथ रिस्पेक्ट टू टाइम एक बदलते, आणि विथ रिस्पेक्ट टू ते कॅन्डलचं टायमिंग, मंथ आहे का, डे आहे का, काय आहे ते, त्यावरती पण बदलते. आता आरएसआयची जी स्ट्रॅटेजी आहे, जी जे ही आरएसआयची जी स्ट्रॅटेजी आहे,
ही इंट्राडे मध्ये ह्याची ऍक्युरसी एकदमच कमी आहे, म्हणून मी शिकवतच नाही. क्लिअर? ते तुम्ही इंटरनेटला वापरू शकताय, ऍक्युरसी नाही आहे पण, म्हणून मी सांगत नाही आहे. त्याच्यापेक्षा स्विंगला एक स्ट्रॅटेजी आहे, स्विंग ट्रेडिंगला त्याची ऍक्युरसी मोर देन 60% आहे, ती सांगतो ती लिहून घ्या. क्लिअर? त्याच्यामध्ये टायटल टाका. अजून एक दुसरी स्ट्रॅटेजी आहे जी निफ्टी मध्ये वापरायची, ते पण सांगतो. आरएसआय स्ट्रॅटेजी, टायटल टाका तुम्ही आरएसआय स्ट्रॅटेजी. आरएसआय स्विंग ट्रेड स्ट्रॅटेजी, याच्यामध्ये टाइम फ्रेम लिहा, टाइम फ्रेम 1 डे, 1000, 1000 रुपयाच्या वरचा स्टॉक पाहिजे. स्टॉक सिलेक्शन 1000 रुपये, स्टॉक सिलेक्शन ओनली निफ्टी 50. इथं ह्याची ऍक्युरसी मोर दॅन 70% आहे. आणि जर का तुम्ही निफ्टी 500 मध्ये गेला तर प्रोबॅबिलिटी ऍक्युरसी तुमची 55 ते 60 येईल, आणि ह्याच्या वरती तर जाऊच नका. क्लिअर आहे? पहिला सांगतो, निफ्टी 50 मध्ये जी ऍक्युरसी आहे तुम्हाला ती 70% भेटेल, त्यानंतर निफ्टी 500 मध्ये तुम्हाला भेटेल 55 ते 60%. असं का असं, त्याला एक रिझन असतं, ते नंतर सांगतो. फंडामेंटलला स्टॉक सिलेक्शन झालं, त्यानंतर फोर्थला कंडिशन आहेत ह्याच्या की फंडामेंटल, फंडामेंटल ह्याचं काय पाहिजे, गुड पाहिजे, गुड फंडामेंटल. आता हे फंडामेंटलच्या टॉपिकला सांगतो की काय फंडामेंटल बघायचं असतं. फंडामेंटल त्या स्टॉक काय पाहिजे, गुड पाहिजे. आणि हे झालं कंडिशन. बाय कंडिशन, त्यामध्ये द्या इफ आरएसआय कम नियर 30. ह्याच्यामध्ये फर्स्ट बाय कंडिशन आहे की जर का आरएसआय कम नियर 30 विथ अ सपोर्ट, म्हणजे 30 च्या जवळ यायला पाहिजे, आणि त्या टायमिंगला काय पाहिजे, तिथं सपोर्ट पाहिजे. ओके, मी दाखवतो कसं असतं. नुसतं 30 ला आला म्हणून घ्यायचं नाही आहे, तर 30 च्या जवळ काय पाहिजे, सपोर्ट पाहिजे. हे झालं फर्स्ट कंडिशन. ह्याच्यामध्ये तुम्ही मोर कन म्हणजे तुम्ही घा म्हणजे भित्रे असाल आपण, तर अजून एक कंडिशन सांगतो की त्यामध्ये काय पाहिजे, ह्या सपोर्ट पाशी तुम्हाला एक पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दिसली पाहिजे. पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन म्हणजे तीच डिफेन्सिव्ह कंडिशन आहे, म्हणजे ते असेल तर ते वर जात. ओके, म्हणजे हे बास होते, बट हे सेकंड पण सांगून ठेवतो की सपोर्ट जवळ काय पाहिजे, पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन असेल तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर टार्गेट टाका नियर रेजिस्टन्स, किंवा तुमचं सायकोलॉजी पण असू शकते, किंवा नियर रेजिस्टन्स किंवा सॅटिस्फॅक्शन. टार्गेटला असं काय नाही आहे स्विंग ट्रेड, त्यामध्ये ट्रेल पण करता येते. मोठे टार्गेट कसे ठेवायचे आपण पुढे गेल्यावरती शिकणार. करंटली टाका नियर रेजिस्टन्स, आणि स्टॉप लॉस टाका लोअर स्विंग लो, लोअर स्विंग लो हा तुमचा स्टॉप लॉस. स्टॉप लॉस काय आहे, लोअर स्विंग. आता परत सांगतो, आरएसआय स्विंग स्ट्रॅटेजी आहे, त्यामुळे आपण टाइम फ्रेम युज करणार डेली. स्टॉकचं प्राइस 1000च्या वरती पाहिजे. स्टॉक सिलेक्शन तुमचं निफ्टी 50 मध्ये असेल तर चांगलं आहे, निफ्टी 500 मध्ये असेल तर ऍक्युरसी कमी येते. फंडामेंटल गुड पाहिजे. बाय कंडिशन काय आहे, आरएसआय फक्त 30 किंवा 30 च्या खाली आला तर बाय करतोय. अजून सेकंड सेफ काय होतं की ज्यामध्ये जर का सपोर्टच्या जवळ जर का तुम्हाला कुठलं पण कॅन्डल मध्ये पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दिसतं तर घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपण फक्त स्विंग ट्रेडिंग करतोय, आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये फक्त लॉंग पोझिशन दाखवाय येते, माहिती असं सांगतो. बरोबर आहे ना, याच्यामध्ये शॉर्ट होत नाही. शॉर्ट कसं करायचं, शॉर्ट नाही करता येत. बरोबर आहे, डिलिव्हरी मध्ये आपण बाय केलं असतं. क्लिअर राहिले का घेऊन घ्यायचं? ओके.
ही रेंज काय दाखवत नाही, त्याचे काय जास्त मॅटर नाही करत, हे ना रेंज. ह्याच्यामध्ये सांगितलं ना, आर एस आय जर का 30 किंवा 30 च्या जवळ आला, विथ सपोर्ट च्या जवळ असेल, तर आपण बाय करू शकतो. आणि आता ह्याच्यामधल्या सगळ्या इम्पॉर्टंट कंडिशन आहेत, म्हणजे असं नाही करून चालत एक एक जण बाय करते आणि नंतर म्हणते ती फंडामेंटलच बघितलं नव्हतं. क्लिअर आहे? असं काय तर केला आणि जर का स्टॉपलाच उडला तर मग मला माहित नाही, पहिला सांगतो. ओके, निफ्टी 50 मधला मी स्टॉक घेतो पहिला आयशर मोटर, देन तुम्ही सांगा. आणि याच्यामध्ये अजून एक हिंट आहे, जे मी तुम्हाला स्टॉक सांगतोय ते स्टॉक वरती काम करा तरी पण चांगले पैसे भेटतील, वर्षाला 40% भेटतील, 30-40%. ओके, कॅन्डलचा टाइम काय ठेवायचा आहे? डे. हा, 1 डे, करेक्ट. ह्याच्यामध्ये बघा, इथं चेक करा, आरएसआय कुठं आला, इथं बघा, इथं आरएसआय कुठं आला, 30 किती आहे, 29-30 ला आला ना, या पॉइंटला लाईन मारतो मी इथं बघा, या कॅन्डलला. क्लिअर आहे? याला ब्लॅक करू आणि याला हे करू. आता हे बघा, आता याच्यामध्ये मार्चचा महिना आहे, आता मला ह्याचं फंडामेंटल तर काय माहित नाही आहे, तरी पण मी दाखवतो. ह्याच्यामध्ये बघा, हे सपोर्ट आहे ना, हे सपोर्ट आहे, हे सपोर्ट आहे, आणि ह्याच्यामध्ये इथं काय आली, कॅन्डल आली. आता ह्याच्यामध्ये आरएसआय किती आहे, 29-30 ला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या बाईंग मध्ये दोन स्ट्रॅटेजी आहेत ना, दोन कंडिशन. पहिली कंडिशन काय आहे, सपोर्टच्या जवळ पाहिजे. दुसरी कंडिशन काय आहे, एक रिव्हर्सल सिग्नल देऊ दे. क्लिअर आहे? तिथे कुठं तुम्हाला रिव्हर्सल सिग्नल दिसते काय, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगा. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन सांगितल्यात ना कंडिशन, त्याचे पहिल्या कंडिशन प्रमाणे तुम्ही बाय करणार इथं, बट जरा नीट चेक केला, थोडस डोकं लावून, तर हे क्लिअर कट काय दिसते की मोठं सेलिंग झालंय. मी ते घेणार का नाही घेणार, म्हणजे सपोर्ट जवळ आले पण तेवढे मोठे सेलिंग दिसते ना, मग त्याला काय करायचं, इग्नोर करायचं. कळतंय ना? बाईंग कंडिशन दोन सांगितलेत, रिव्हर्सल पण बघा किंवा 30 ला आला तर बाय करा. 30 ला आला तर बाय कसं करायचं ते पण सांगतो. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठला पण रिव्हर्सल सिग्नल दिसत नाहीये, त्यानंतर ह्याच्यामध्ये गेला तर इथं थोडस रिव्हर्सल दाखवायला. क्लिअर आहे? तेन ह्याच्यामध्ये गेला तर डायरेक्ट काय बनलाय. क्लिअर आहे? तुम्ही ह्या पॉइंटच्या जवळ कुठे पण बाय करू शकता. क्लिअर? हे जो त्यानंतर सपोज तुम्ही अजून करा की तुम्ही ह्या डोजीच्या क्लोजिंगला, ऍक्च्युअली डोजी प्रमाण कुठे बाय करत असते, ह्याच्या वरती ना, तर जाऊ दे. तुम्ही इथं बाय केला, किती रुपयाला बाय केला तुम्ही, सपोज अजून करा 2280 ला बाय केला, स्टॉप लॉस तुमचा काय असणार, 2280 म्हणजे कुठे येत आहे, तिथून पण टाकू शकता डायरेक्टली कोऑर्डिनेट. ओके, या पॉइंट तुम्ही बाय केला, ह्याच्या खालचा स्विंग लो, ह्याच्या खालचा स्विंग लो कसं ओळखायचा, इथून चेक करा, इथून ह्याचा खालचा स्विंग लो कुठे आहे, इथं बघितलं तर डायरेक्ट इथं दिसतंय. आता तुम्ही काय करणार, आता ह्यासाठी तुम्हाला सपोर्ट दिसून यायला पाहिजे म्हणून सांगितलं, ते मेन आहे, त्याला जरा प्रॅक्टिस करा. क्लिअर आहे ना? आता इथे चेक करा, याच्यामध्ये हे लेवल्स आहेत ना सगळे सपोर्ट वाले, हा झोन आणि हा झोन, बरोबर. ऍक्च्युअल काय करायचं असते, इथून पण मार्केट टच करून वर जाऊ शकते ना. हे बघा, हे दिसतंय ना, इथं जास्त वेळ टच झालं होतं, आणि याचं काय हे लो, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्ही सॉफ्ट स्टॉप लॉस कुठला पाहिजे, हा जर का सपोर्ट असेल त्यानंतर ना, हा पण सपोर्ट असेल, थोडासा याचा काय करा, खाली घ्या. का खाली घ्यायचं असते, कारण की मार्केट काय होतंय कधी कधी एक्झॅक्ट तुमचा सपोर्टला टच करते आणि वर जाते. जर का तुम्ही हा स्विंग लो म्हणून स्टॉप लॉस लावला असाल तर तुमचा स्टॉप लॉस खाणार आणि ते वर जाणार, कळालं? त्यामुळे तसं नाही लावायचं कधी. जो सपोर्ट आहे म्हणजे जो तुमचा स्विंग लो आहे, स्विंग लो तुमचा कुठला आहे, हा. क्लिअर? हा पॉइंट, हा पॉइंट का घेतलाय, कारण की इथं झोन आहे, बरोबर आहे. म्हणजे मार्केट हिथून जर का तुटला असेल तर मार्केट प्रोबॅबिलिटी काय आहे की मार्केट ह्या झोन मधून कुठून पण रिव्हर्स जाऊ शकतो. आपण काय करायचं, एक्झॅक्ट हे नाही लावायचं, ह्याच्या थोडंसं खाली घ्यायचं. का? कारण की ते कधी कधी काय करेल की ह्याच्या खाली पण येऊन आणि जाईल. क्लिअर? तर ते चेक करू आपण, हे चेक करू. बाय कुठे गेलाय, बाय केला तुम्ही सपोज हे रेड लाईन. क्लिअर? इथून खाली तुमचा स्टॉप लॉस काय आहे, 21-30. बाय काय केलाय, 22-80. मग ते 80 पॉइंट, त्यानंतर स्टॉप लॉस किती पॉइंट होते,
दीडशे पॉइंटच्या आसपास काय आहे स्टॉप लॉस आहे, म्हणजे मिनिमम 150 पॉइंटच्या आसपास काय पाहिजे आपलं टार्गेट 1:1 ला, कळलं ना रिस्क रिवॉर्ड. आणि 300 पॉइंट म्हणजे काय होणार 1:2, बरोबर, त्याप्रमाणे चेक करा. म्हणजे जर का तुम्ही हिथं बाय केला असाल तुमचं मिनिमम टार्गेट काय पाहिजे, रेजिस्टन्स, नियर रेजिस्टन्स कोण आहे हा वाला. आता रेजिस्टन्स आता हे बघा सगळं त्याच्यावरतीच आहे, म्हणून मी तुम्हाला तेच तेच परत सांगावलं, सपोर्ट रेजिस्टन्स पाहिजे. तुम्ही इथं बाय केला तर चेक करा, तुम्ही म्हणणार की हे माझा रेजिस्टन्स आहे, बट ह्याच्या आधी हा आहे ना, कळालं का? हे तर जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला लगेच जमणार. अजून ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन असेल तर एक सोपा उपाय आहे, बट ते मी स्वतः वापरत नाही, मी शिकवत नाही आहे, पिवट पॉइंट वापरायचे. माहीत असेल तर ते वापरा, नसेल माहीत तर मी एक व्हिडिओ करणार आहे ते तुम्हाला दाखवतो डायरेक्ट, बट त्याचं काय मला ॲक्युरसी अशी वाटत नाही म्हणून मी ते सांगत नाही. जे मी शुअर वाटतो ते मी शिकवतो, बरोबर. पिवट पॉइंट आहे ते यूज करू शकतो. आणि सेकंड काय आहे, सेकंड रेजिस्टन्स हा वाला, त्याचा पहिला कुठला असणार आहे हा, त्याला आपण काय करू ब्लॅक कलर. आता याच्यामध्ये टार्गेट तुमचं किती पॉइंटचा चेक करा. तुम्ही सपोज इथं बाय केला ऑलमोस्ट 1:2 आहे, 292 आहे, क्लिअर. ऑलमोस्ट किती आहे 1:2, परसेंटेज मध्ये बघा किती झाले 12%. इथं साईडला दिसते ना ब्रॅकेटमध्ये, बरोबर. आता इथे चेक करा बरोबर ह्या रेजिस्टन्सच्या जवळ मार्केट रिव्हर्स झाले का. तुम्ही इथं बाय केलं त्यानंतरचं तुम्हाला डबल कन्फर्मेशन भेटलं, तुम्ही इथं बाय केलं सपोज या पॉइंटला पुढचं आरएसआयच्या लॉजिकला. सेकंड काय आहे, इथं काय बनलं हातोडा, हॅमर बनलंय ना. आणि हॅमर कुठं बनलंय, नियर सपोर्ट, आणि कुठं बनलंय आरएसआय खालती. म्हणजे तुम्हाला मल्टिपल कन्फर्मेशन यायला लागले सेम टायमिंगला तुम्ही बाय करणार, देन चेक करा कुठे गेला, ह्याच्या खाली आलं का नाही. आता ह्याप्रमाणे आपण ह्याचा स्टॉप लॉस कुठं असतो, इथंच असतो, ह्याच्या आपण थोडंसं खाली घेतलं. आणि हा इथनं वर जायचं रिझन काय आहे, तिकडचे सपोर्ट काय आला, म्हणजे सगळं फिरून तिथेच येतं. अगेन कुठे गेलं बघ, अगेन हे वर गेलं आणि वर नाही तर आले, आता हे इथनंच का खाली आलं, कारण की हे इथं रेजिस्टन्स घेतलं का आलं. हे चेक करा आता आपल्याला इथं काय विकायचं नाही आहे. अगेन कुठं गेलं, आपलं टार्गेट आलं काय अजून नाही आलं. आता हे ऑलमोस्ट इथून रिवर्स झालंय, हे बघा इथं का डोजी, कारण की हे इथला आलो होता, इथे गेलं ना, म्हणजे किती दिवसात गेलं ते. तुम्ही बाय कधी केलाय, मार्च 7, आणि तुमचं सेल कधी झाला एप्रिल, एका महिन्याच्या किती टक्के भेटले 12, 4 ट्रेडमध्ये किती झाले 50%, 48% ना, बरोबर आहे. दुसरं काही पण नाही आहे, डोकं निवांत, बाकीचं तुमचं तुम्ही काम करा. जिनी स्विंग ट्रेडिंग करणार त्यांच्यासाठी, ते माणूस नाही आले आज, बरोबर आहे. इथून कुठं आला ते मार्केट अगेन, हे समजले स्ट्रॅटेजी. नंतर ना बघू पण नका ते कुठले कुठून जाऊ दे, नंतर ना घ्यायला गेला ना नाही मला जास्त पाहिजे म्हणायला गेला ना, हे पाहिजे मग हे पाहिजे मग ते काहीच भेटत नाही, आलेलं घेऊन जाते, जास्त पण रेडी नाही राहायचं. आता हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स काय हे पण बघा, हा रेजिस्टन्स तुमचा लवकर येतो, हा रेजिस्टन्स आलाय, पण आरएसआय कुठे आहे बघा, अजून पण ओव्हरसोल्डच आहे ना, करेक्ट आहे. म्हणजे हे रेजिस्टन्स काय करू शकते, ते तोडू शकते. अगेन हे वर गेलं, अगेन हे डाऊन आलं, अजून आरएसआय कुठे आहे थोडंसं, म्हणजे जास्त ओव्हर बॉट झाले का नाही. अगेन कुठे आला डाऊन, म्हणजे इथून हा वर गेला, इथून हा डाऊन आला, अगेन हा वर गेला, म्हणजे हा काय बनवला हायर लो, हेला क्रॉस केला, म्हणजे काय झालं, कशात गेले मार्केट, अप ट्रेंड का डाऊन ट्रेंड, डाऊन वरून मध्ये होते वरती त्याला, बरोबर आहे. आता हिथून ब्रेक झाले ना ते सपोर्ट 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 ब्रेक, कुठे ब्रेक आहे, इथं ब्रेक, फर्स्ट अटेम्प्ट ला येणार नाही तर ब्रेक करणार डायरेक्टली, मग कुठे विकणार तुम्ही, इथंच विकणार ना, काही तर विकणार. आता तुम्ही म्हणणार मी इथं विकणार का, गेले ना तिथं, जायच्या आधी कुठे विकला असता, इथं विकताय तुम्ही मला माहितीये का, तिथं रिझन सांगतो. आता ते रिझन आहे का, ते तर प्रॅक्टिकल आहे ना, ते तर लॉजिक आहे,
ज्यावेळी वर जाताय त्यावेळी तुम्ही दररोज चेक करताय किती आज प्रॉफिट झाला, आज किती झाला, असं चेक करताय. जरा खाली आला रिव्हर्सल, हे रिट्रेसमेंट डाऊन येत असते, घाबरायचं नाही. हे काय आहे, मार्केट असं वर जाते का? नाही, मार्केट कसं जाते? पायऱ्या. हे रिट्रेसमेंट आहे, ह्या रिट्रेसमेंट मध्ये तुम्ही घाबरला, तुम्ही हिथं विकलाय आणि नंतर हे वर जाते, मग डबल टेन्शन. एक तर कमी रुपयात विकलेला असते किंवा प्रॉफिट नेट टू नेट विकलेला असते, आणि त्यानंतर अगेन वर गेलं म्हणजे ते आणि राग येते, अरे वो विकलं करेक्ट आहे. त्यानंतर ना अगेन म्हणजे मला माहिती आहे तुम्ही कुठे विकणार, ते पहिला सांगू शकतो की तुम्ही हिथं नाही विकणार, म्हणणार मी हिथं विकलो, इथं विकणार, नंतर म्हणणार इथं विकलो, गप इथे विकले असते ते. बरोबर आहे, ही सायकोलॉजी आहे, क्लियर? तुम्ही आता सायकोलॉजी ऐकला तुम्ही, तर तुम्ही इथे विकणार नाही, तुम्ही कुठे विकणार आहे? प्रॉपर लेवलला. आणि हे जे रिव्हर्सल येणार आहे, जोपर्यंत का तुमचा स्टॉप लॉस हिट नाही होतो, त्यावेळी गोपत गबत बसायचं, क्लियर? ह्याच्या खाली आलं का? नाही आलं. इथून कुठे गेलं ते? वर. ट्रेंड आहे ना त्याचा, अप ट्रेंड. इथून अगेन वर गेलं, अगेन वर गेलं, अगेन डाऊन, अगेन वर, म्हणजे इथून ते तोडणार नाही तुम्हाला कळालं, तुम्ही इथे विकून टाका. आता एक्झॅक्ट ह्या लेवलला बघू नका ना, ह्याच्या खाली तर तुम्ही कुठे विकू शकता. असं पण नका बघू की 1:2 पाहिजे, म्हणजे 300 पॉईंट पाहिजे, हे 300 पण देणार नाही. माझं लेवा झालं असं ऑप्शन मध्ये, तुम्हाला सांगतो, 100 तर टाकलो असो ना टार्गेट, किंवा 200 तर टाकलो असो ना टार्गेट, 199.95 ला पर्यंत जाते आणि तिथून रिवर्स येते, एवढं घाण रिवर्स येते ना. त्यामुळं ते पण त्यामध्ये पण मजा आहे सायकोलॉजी ऐकायला, ते सांगतो तुम्हाला, क्लिअर आहे? हे कळालं का सर? कुठे विकणार तुम्ही? या लेवलला, एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस, क्लिअर सगळ्या गोष्टी. सेम सेम शेअर, दुसरा कुठला शेअर घ्यायचा नाही आहे. तुम्ही चेक करा, हिस्ट्री चेक करा, प्रीवियस हिस्ट्री कुठं आला, 30 समथिंगला आला ना, चेक करा. ह्या सपोर्टच्या जवळ आला ना, आता हे बघा, तुम्ही हिथं तर नाही बाय करणार, हिथं तुम्ही बाय करू शकता ना, इथं काय बनलं? करेक्ट, बुली सिंगल स्विंग, बरोबर आहे. बुली सिंगल स्विंग नंतर ना कुठे घेणार, गेला ते हे बघा. बुली सिंगल स्विंग मध्ये स्टॉप लॉस कुठे असतो? याच्या थोडासा खालती असतो, किंवा तुम्ही काय करा, याच्या खाली चेक करा, ह्याचा स्टॉप लॉस कुठे येणार? इथे तुम्ही एंट्री घेतला असाल तर ह्याचा स्विंग लो, म्हणजे हा पॉइंट, बरोबर आहे. हिथून एवढं आहे, त्याच्यात मिनिमम तेवढं किंवा त्याच्यात डबल घ्यायचं. इथून जर का तुम्ही घेतला असाल तर अगेन तुमचा टार्गेट कुठला येणार? तुमचं टार्गेट येणार आहे ऑलमोस्ट हे पॉइंट, हे किंवा हा दोन्ही. आता हा झोन का? कारण की लास्ट टाइमला इथून तुटलाय ना सपोर्ट, ब्रेक कुठे गेला? इथंच केला, फर्स्ट अटेम्प्टला यायला लागलाय, इथून रिवर्स होऊ शकतो. जर का तुम्ही इथं घेतला असाल तर इथं विका, अगेन कुठे गेले? खाली झालं ना. हे असं टार्गेट कसं करते माहिती आहे का? बाईंग पण कधी कधी बरोबर येते काय, पण टार्गेटच कळत नाही कुठे लावायचं असते. टार्गेट कुठले असते? तुमचे रेजिस्टन्स. आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स कसं ओळखायचं आहे? फर्स्ट अटेम्प्ट तोडले का बघा, मी तुम्हाला त्यावेळी शिकवलं, सपोर्ट रेजिस्टन्स काल शिकवलं की फर्स्ट अटेम्प्टला काय पण तोडत नाही, तोडलं का बघा याच्यामध्ये. आणि तोडलं तर फेल करते, तोडले तोडलंच नाही आहे त्यामध्ये, फेल काय, तोडले ना, फेल केले त्यांना, ते होणारच आहे का? कारण की फर्स्ट अटेम्प्ट आहे, तोडतच नाही, फिक्स लक्षात ठेवा. क्लास संपूस तोपर्यंत ते पाठच होते, क्लिअर आहे? कुठं आला? डाऊन. त्यानंतर अजून चेक करा, सेम हा शेअर बेस्ट आहे आरएसए साठी, मी प्रत्येकाला हे शिकवतो, इथे पण चेक करा. आणि हा शेअर असा आहे, प्रत्येक शेअरचं कल्चर वेगळा असते, कोण कासवासारखं जाते जसं की आयटीसी होता, बरोबर आहे, कोण फास्ट पळतोय जसं की बजाज फायनान्स, बरोबर आहे. अरे हा एक शेअर आहे दोघांच्या मधला आहे, हे वरती खालती जोरात पडते, वरती पण तसंच पडते, क्लिअर आहे? त्यानंतर हिता पण चेक करा, तुम्ही नंतर घरी जाऊन पण स्टडी करू शकता याच्यावरती. कुठं पण गेला तुम्हाला कमीत कमी वर्षाला 30-40% आरामात भेटतील स्विंग ट्रेडिंग ज्यांना करायचं त्यांच्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला मी ना हे पण सांगितलं, फक्त फंडामेंटल माहित नाही, लगेच जाऊन घेऊ नका कुठला पक्ष, फंडामेंटल नाही शिकवला, बरोबर आहे ना, तर घेशला लगेच, क्लिअर आहे, कळालं हे? ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे? स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही कुठली पण कंपनी सांगा जी निफ्टी 50 मध्ये असा पाहिजे आणि क्रायटेरियामध्ये मॅच व्हायला पाहिजे, ते चेक करू. किंवा निफ्टी बेस्ट असेल तर अजून निफ्टी टॉप 10, हिंदुस्थान युनिलिव्हर. हिंदी युनिलिव्हर
चेक करा, इथून डाऊन आलं ना ह्याच्यामध्ये ओव्हरबॉट आहे. इथं बाइंग तुम्हाला दाखवते काय, इथं दाखवते कुठतं. अगेन इथं कन्फर्मेशन आलं बरोबर आहे. ह्याच्या आसपास तुम्ही कुठे पण बाइंग केला, अगेन कुठे गेला बघा, ह्याच्या खाली गेले का बघा, कुठे गेले इथून, हे तुमचं टार्गेट गेले इथंपर्यंत आणि इथनं रिवर्स, कारण की हे मल्टिपल सपोर्ट 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 ब्रेक, फर्स्ट अटेम्प्ट मॅक क्रॉस करणार खाली येणार. क्लिअर, खतम. आता तुम्ही स्टडी करू शकता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तर वर्क झालं नाही आहे, असं नाही होणार की स्टॉप लॉस नाही होणार, स्टॉप लॉस पण उडायला पाहिजे. त्याचा स्टॉप लॉस इथे कुठं असेल हिट आला. त्याला लॉजिक पण चेक करू काय असेल, लॉजिक फंडामेंटल खराब आहे का काय. ऑक्टोबर 25, ऑक्टोबर 21, ओके. याच्यामध्ये तुमचं एस एल उठ झालं, पण एस एल तुमचं कुठले असेल, बारके असेल ना, छोटे असेल ना, स्मॉल एस एल असेल बरोबर. टार्गेट काय असेल, बिग असेल, 1:2 तरी मिनिमम असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये इथं काय झालं, एस एल हिट झालं. दिन चेक करा अगेन कुठे गेलं, असं नाही की एस एल हिट झालं ते थोडं वर गेलं पण वरती तपास नाही गेलं, एस एल हिट होऊन कुठे गेलं ते अगेन डाऊन. आणि इथनं तुम्हाला किती रिवॉर्ड भेटला हे पण चेक करा. इथून तुमचा एस एल किती पॉईंटचा हिट झाला, ऑलमोस्ट 100, 110. आणि इथं चेक करा तुम्हाला रिवॉर्ड किती भेटला, 300. असं असं नाही होणार कधीच, अशी एक पण स्ट्रॅटेजी नाही आहे ज्यामध्ये एस एल ने हिट होत. आणि असं मला दाखवा तुम्ही, मग मी फुकट शिकवतो. होणार नाही एस एल हिट होणार, क्लिअर आहे. याच्यामध्ये इथे एस एल हिट झाला, बट त्यामध्ये इथे एस एल हिट झाला का नाही. आता तो एस एल पण तुमचा हिट नाही होणार आहे, त्यासाठी आपण शिकणार आहे मनी मॅनेजमेंट आणि निफ्टी अनालिसिस, क्लिअर आहे. ते काय असते पार्ट ते पण सांगणार. त्यामध्ये तुमचा ऍटलीस्ट बाईंगच नाही होणार तिथं, मनी मॅनेजमेंट त्यासाठी जर आहे की कधी बाय करायचं असतं आणि निफ्टी अनालिसिस, हे दोन पार्ट. हे समजलं टॉपिक. ह्याच्यामध्ये तुम्ही चेक करा कुठली पण शेअर आणि तुम्ही दाखवा. ह्याच्यामध्ये मी लेटेस्ट एक घेतला होता, TCS होता इथे. नाही TCS नाही, TCS मध्ये पण गेले बघा इथे अप्रॉक्स, इथून इथून रिवर्स झालाय, इथून रिवर्स झालाय. मोस्टली तुम्हाला टार्गेट हिट दिसतील, स्टॉप लॉस तुमचे कमी होतो. 10 ट्रेड मी तुम्हाला 60% अॅक्युरेसी सांग, 70% अॅक्युरेसी सांगितले. तुम्ही पर्सनली चेक करा, तुम्हाला जास्त म्हणजे 100 ट्रेड चेक करा, तुम्हाला किती ह्याच्यामध्ये एस एल हिट झालेत बघा आणि किती ह्याच्यामध्ये टार्गेट हिट झालेत बघा. जे एस एल हिट झालेत ना ते स्टॉक मला दाखवा, मी तुम्हाला दाखवतो. क्लिअर आहे, मी जे बोललो तुम्हाला 70% तुमचं टार्गेट हिट होणार आहे, ते हिट होणारच आहे. फक्त ते 4 कंडिशन मॅच व्हायला पाहिजे, त्यातला एक पण कंडिशन मॅच नसेल. आता आपण फंडामेंटल बघत नाही आहे तरी पण ते मॅच व्हावे. आणि मग अजून आपण बघितलो आयशर मोटर मध्ये असेल नाही हिट झाला, क्लिअर आहे. आज जर का नीट बघितलं असेल तर 2-3 झाले पण असतील, पण हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये झाला आणि सेकंड मध्ये आपला ट्रेड पण भेटला, टार्गेट पण मोठं भेटलं बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ही जी अॅक्युरेसी आहे ही फक्त एका इंडिकेटरचा आहे, असे आपल्याकडे दुसरे वेगवेगळे स्ट्रॅटेजी आहेत. क्लिअर आहे, हे समजा टॉपिक. ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे जे की आपण निफ्टी मध्ये वापरतो, फक्त निफ्टी, बँक निफ्टी मध्ये नाही वापरतो, फक्त निफ्टी मध्ये यूज करतो. डे वरती ठेवा किंवा मंथला ठेवा काही फरक नाही पडत. त्याच्यामध्ये शॉर्ट पण करू शकताय आणि लॉन्ग पण जाता येते, ऑप्शन थ्रू जाता येते किंवा फ्युचर थ्रू जाता येते. ज्यावेळी तो टॉपिक होईल त्यावेळी परत सांगतो, पण कसं जायचं असेल त्याचं लॉजिक समजून घ्या. ह्याच्यामध्ये जर का चेक केला, ह्याला येऊ आपण वीकली अनालिसिस. वीकला आला तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, हे जे आपले उलटे व्ही आहेत हे काय आहेत, हे फक्त एवढाच ग्राफला बघा. ज्या ज्या वेळी आर एस आय ह्या लेवलला गेला, आर एस आय कुठं आला, डाऊन. आर एस आय कुठं आला, डाऊन. आर एस आय कुठं आला, डाऊन. आर एस आय कुठं आला, डाऊन बरोबर आहे. आता जर का भविष्यात आर एस आय परत ह्या लाईनला गेला, लेवल काय आहे, 79 नाही 80, पण टाइम फ्रेम काय आहे, व्ही, तर मार्केट कुणीकडे येते, डाऊन बरोबर. हे चेक करा, ओके. इथून मार्केट कितीला होतं, 10,165, किती पर्यंत आलं, 9,600 समथिंग, म्हणजे मार्केट डाऊन आलं. त्यानंतर नाही तर चेक करा, इथं आर एस आय तिथं गेलाच नाही तरी, पण त्या लेवल पासून कुठे आलं, 11,700 कितीला आला, 10,000. त्यानंतर ना इथं गेलं,
कितीला होता 14,700 समथिंग, कितीला आला 13,500 डाऊन आला. त्यानंतर ना हिथं कितीला गेला, ओके ह्या लेवलला, ह्या लेवलला होता 17,925, कितीला आला 17,500, 400 पॉईंट डाऊन. अगेन सेम इथून कितीला आला बघा, 18,500 वरून डायरेक्ट कितीला आला, इथपर्यंत पण आला किंवा ह्याच्यामध्ये इथं बघा लेटेस्ट मध्ये 18,000 वरून त्याला 17, म्हणजे 1,000 पॉईंट खाली, क्लिअर आहे. त्यानंतर ना अजून तिथं नाही गेला, म्हणजे भले प्राइस वर गेले बट आरएसआय अजून वर नाही, म्हणजे आपलं मार्केट अजून पण ओव्हरबॉट झालेलं नाही. म्हणजे आपलं मार्केट आता लोकांना काय वाटणार की ह्या प्राइस पेक्षा वर गेले म्हणजे मार्केट ओव्हरबॉट आहे, पण इंडिकेटर काय सांगायला ओव्हरबॉट आहे का, कळालं. त्यासाठी पण आपण यूज करू शकतोय. आणि ह्याच्यावरून दोन कंडिशन आहेत, ज्यांनी पण एफएनओ करणार आहेत फ्युचर अँड ऑप्शन त्यांच्यासाठी पण एक सेटअप आहे, आणि सेकंड ज्यांनी स्विंग ट्रेड करणार आहेत त्यांच्यासाठी पण ऍज अ मनी मॅनेजमेंट मध्ये सेटअप आहे.